अजित पवारांच्या नवीन राष्ट्रवादीसोबत वर्धा जिल्ह्यामध्ये कुणीच नाहीये, मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला येणार असं वक्तव्य आता वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केलेलं आहे. विदर्भात अजित पवार गटानं वर्धा, गडचिरोली, भंडारा अशा तीन जागांची मागणी केल्याची माहिती आहे. वर्ध्यातून दादा गटाकडून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील तयारी करतात, तर गडचिरोलीतून आपण इच्छुक असल्याचं मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलंय. जी राष्ट्रवादी जुनी आहे ती पवारसाहेबांसोबत आहे, इथं नवीन राष्ट्रवादी अजितदादाची आहे त्याच्यासोबत कोणीच नाही. इथे पहिली गोष्ट तर हा मतदारसंघ असा का बाहेरचा कोणीच इथं चालत नाही. दोन निवडणुका मी तुम्ही पाहिलं असेल आणि सुबोध मोहितेसाठी जरी तिकीट मागितली असेल तरी ह्या भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी तिकीट मिळणार हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. लोकसभा लढायचा आमचा माझ्या प्रत्यक्ष माझ्या पहिल्यापासून मी सांगत आहो, जवळजवळ एक दोन वर्षापासून माझ्या तयारी सुरू आहे. महायुतीचा जर नेत्याने मला सांगितलं की गडचिरोलीवरून आपण उभा राहा तर मी उभा राहण्याकरता मी तयार आहो आणि एक सक्षम उमेदवार म्हणून 100% ते सीट येईल इतकं मला विश्वास आहे.